अति तेथे माती। एक होता भिकारी, तो घरोघरी जाऊन भीक मागत असे। तो नेहमी म्हणत असे, देवा मला पोटापुरते दे, मला जास्त काही नको। देवाने एकदा त्या भिकाऱ्याची परीक्षा घ्यायचे ठरवले। एक दिवस भिकारी नेहमीप्रमाणे झोळी घेऊन उभा होता। त्याच्या समोर देव येऊन उभा राहिला आणि म्हणाला, बाबा रे, तुला काय हवे आहे? पोटापुरते अन्न दे रे देवा। भिकारी दीनपणे म्हणाला, तुला सोन्याच्या मोहरा नकोत का? देवाने विचारले, दे दे देवा, थोड्या मोहरा दे। भिकारी म्हणाला, पण एक अट आहे। देवाने बजावले, कोणती अट? भिकाऱ्याने विचारले, तुझ्या झोळीतून मोहरा खाली पडता कामा नये, त्या खाली पडल्या तर त्याची माती होईल। देव म्हणाला, भिकाऱ्याने अट कबूल केली आणि आपली झोळी देवापुढे धरली। देव त्याच्या झोळीत मोहरा टाकू लागला। काही मोहरा टाकल्यावर देवाने भिकाऱ्याला विचारले, पुरे का रे? चमचम चमकणाऱ्या मोहरा पाहून भिकाऱ्याला लोभ सुटला। भिकारी म्हणाला, देवा आणखी थोड्या मोहरा घाल। देवाने आणखी मोहरा झोळीत घातल्या। मग देवाने विचारले, आणखी घालू का? भिकारी म्हणाला, हो हो, आणखी मोहरा घाल, तुझी झोळी फाटेल बरं। देवाने इशारा दिला, नाही फाटणार देवा, दे आणखी मोहरा दे। भिकारी म्हणाला, देवाने आणखी मोहरा झोळीत टाकल्या। भिकाऱ्याची झोळी खूप जुनी पुराणी होती। मोहरांच्या वजनाने ती फाटली आणि सर्व मोहरा जमिनीवर पडल्या। जमिनीवर पडताच सर्व मोहऱ्यांची माती झाली। भिकाऱ्याने वर पाहिले तर देवही तिथून निघून गेला होता। भिकारी डोक्याला हात लावून तिथेच रडत बसला। तात्पर्य, कोणत्याही गोष्टीचा अति लोभ करू नये। तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय।